नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही. आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी. कोयना सहकारी बँक लिमिटेड कराड या बँकेच्या मलकापूर शाखेचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त शाखा कार्यालयात सत्यनारायण पूजा व स्नेह भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं. मलकापूर शाखेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून स्वॅप मशीनचं उद्घाटन देखील करण्यात आलं. कोयना सहकारी बँक ही रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असून बँकेने 200 कोटी ठेवींचं लक्ष गाठलं आहे. कोयना सहकारी बँकेमध्ये सुलभ वाहन कर्ज योजना, सोने तारण कर्ज योजना, आशाई महिला स्वयंरोजगार कर्ज योजनेसह कोअर बँकिंग सुविधा, रुपये 1 लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण, RTGS व NEFT सुविधा देखील उपलब्ध आहेत. 9 वर्षानिमित्त बँकेने कोयना सुकन्या लखपती ठेव योजना, कोयना मुदत ठेव योजना व आशाई कन्या ठेव योजना राबवल्या आहेत. बँकेविषयी बोलताना बँकेचे चेअरमन रोहित पाटील म्हणाले, कोयना सहकारी बँक कराड मलकापूर शाखेचा दुसरा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्तानं आपण स्वॅप मशीनचं आज उद्घाटन घेतलं आहे. तर त्या स्वॅप मशीन हे नवीन संकल्पना आपल्या कोयना सहकारी बँकेनं राबवलेली असून कोयना सहकारी बँक नवीन नवीन संकल्पना राबवत आहे. RTGS, NEFT, स्वॅप मशीन, ATM कार्ड अशा सर्व गोष्टीला नवीन येणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या सर्व हे असणाऱ्या मान्यता असून आपण नवीन नवीन संकल्पना राबवत आहोत. कोयना सहकारी बँक ही 200 कोटीकडे वाटचाल करत असतानाच रौप्य महोत्सवी वर्षाकडेही वाटचाल करत आहे. कोयना बँकेची प्रगतीची घोडदौड चालू आहे. सातारा जिल्ह्यातील एक नामांकित बँक होण्यास जास्त दिवस लागणार नाहीत. कोयना सहकारी बँक ही आता नावारूपास आलेली आणि 0% NPA CD चांगला CD रेशो असणारी बँक असे एक नामांकित बँक म्हणून ही केला. तसेच कोयना सहकारी बँकेचे आता आम्ही लवकरच दोन शाखेचे आम्हाला परवानगी मिळत असून एक आम्ही सैदापूर व दुसरी आम्ही इस्लामपूर अशा दोन ठिकाणी नवीन शाखेचं आम्ही लवकरच उद्घाटन घेण्याचा मानस आहे. कोयना सहकारी बँक ही माननीय विलासराव पाटील काका उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय उदयसिंह पाटील दादा यांच्या मार्गदर्शनानुसार कोयना सहकारी बँकेची आम्ही घोडदौड चांगली चालू आहे. असे सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक, सभासद तसेच आमचे सर्व कर्मचारी, सर्व संचालक यांच्या सर्वांच्या मदतीने कोयना सहकारी बँक ही 200 कोटीकडे लवकरच घोडदौड करीत आहे. तसेच कोयना सहकारी बँकेचं हेड ऑफिसही लवकरात लवकर सर्व सभासदांच्या सर्व सभासदांच्या व ग्राहकांच्या मान्यतेत लवकरच आम्ही चालू करीत आहोत. कोयना सहकारी बँकेनं आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. कर्नाटक बँकिंग रिसर्च सेंटरच्या वतीनं बँकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 5 पुरस्कार कोयना बँकेला मिळाले असल्याची माहिती उपाध्यक्ष विजय मुटेकर यांनी दिली. कर्नाटक बँकिंग रिसर्च सेंटर कोल्हापूर यांच्यामार्फत दरवर्षी पुरस्कार जाहीर केला जातो. बँकेला उत्कृष्ट बँकेसाठी पुरस्कार जाहीर केला जातो. त्यात आम्हाला मागच्या महिन्यात 5 पुरस्कार मिळाले. त्यातला आर्थिक सक्षम व उत्तम व्यवस्थापन हा एक मिळाला. उत्कृष्ट चेअरमन, सर्वोत्तम आर्थिक अहवाल आणि सर्वोत्तम जनसंपर्क संचालक व विशेष वसुली अधिकारी म्हणून आमचे संतोष पाटील यांना असे एकूण 5 पुरस्कार आम्हाला बँकेला मिळालेले आहे. यावर्षी 2019 कोयना बँकेने 2-3 योजना चालू केलेल्या आहेत. त्यातली सुकन्या योजना म्हणून एक आहे आणि 15 ठेव योजना अशा 2-3 योजना चालू केलेल्या आहेत. आता मुलींसाठी त्या योजना छान आहेत. तर सर्व सभासदांनी याचा लाभ घ्यावा. कोयना सहकारी बँक माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बँकेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी JV माने हे आपल्या प्रशासकीय सेवकांसह बँकेचे कामकाज सुरळीत पाहत आहेत. लवकरच बँकेची मुख्य प्रशासकीय नूतन इमारत पूर्णत्वाकडे येणार असून बँकेला आणखी 2 शाखांची परवानगी मिळाली आहे. वायझेड इंडिया TV कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया TV सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.